साताऱ्यात खासदार उदयनराजे समर्थकांनी फाईट या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावलेल्या बॅनरची आणि गाडीची तोडफोड केली. उदयनराजे समर्थकांनी साताऱ्यात फक्त मीच चालणार या वाक्याला आक्षेप घेत तोडफोड केली. फाईट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक जिम्मी मोरिया, निर्माता ललित ओसवाल आणि अभिनेता जित मोरे, अभिनेत्री सायली जोशी उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना हॉटेलजवळ लावलेली जित मोरे यांची कार खासदार उदयनराजे समर्थकांनी फोडली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. या चित्रपटात हिरो जित मोरेच्या तोंडी साताऱ्यात फक्त माझीच चालते असा डायलॉग आहे. तो उदयनराजे समर्थकांना रुचला नाही, त्यामुळे त्यांनी जित मोरेंची गाडी फोडून साताऱ्यात फक्त उदयनराजेंचीच चालते असे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी उदयनराजे समर्थकांनी साताऱ्यात फक्त उदयनराजेंचे चालते, त्यामुळे तो डायलॉग चित्रपटातून काढून टाकावा, अन्यथा सिनेमा आम्ही चालू देणार नाही असा दमही भरलाय. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.